राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आज मुंबईतील आझाद मैदानावर ते विविध आंदोलकांच्या भेटीला आले होते. त्याच दरम्यान दीपक केसरकर यांना शिवभीम जी संघर्ष समिती आहे त्यांनी आज घेराव घातलेला आहे. नेमकं का घेराव घातला हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल तुम्ही, आज दीपक केसरकर या मुंबईतील आझाद मैदानावर आले होते, तुमच्या आंदोलनाला भेटी देण्यासाठी आले, तरीही तुम्ही त्यांना घेराव घातला, काय प्रमुख कारण आहे? ना, आमच्या आंदोलनाला भेटी देण्यासाठी आलं होतं हे चुकीचं आहे. ते बाजूला आंदोलनासाठी भेटी देण्यासाठी आलं होतं. त्यांना राजकीय आणि मलिदा कसा भेटेल याकडे जास्त लक्ष असतं की काय असा प्रश्न पडला आहे. कारण यांना खोके सरकार म्हणलं जातं ते काय खोटं नाही आहे. कारण बाजूला काहीतरी मला वाटतं घरांच्या प्रश्नासाठी लोक आंदोलनं करत होते, तिथे आले होते. आमच्या इथे बसलेल्या आंदोलकांची चीड ही होती की ते इथे आलेले आहेत, त्यांना इथं दिसतं आहे स्पष्ट एवढा मोठा बॅनर लागलेला आहे. काल त्यांनी जे जाहीर स्टेटमेंट दिली ती स्टेटमेंट चुकीची होती. आमच्या शिवानुयायी भीमानुयायी म्हणून आम्हाला ती पटणारी नव्हती. जर तुम्हाला आमच्या भावनांचा आदर करता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती न बोललेलं चांगलं. परंतु त्यांनी आमच्या भावना डिवचण्याचा प्रयत्न काल केला, म्हणून त्यांना आम्ही घेराव घालून आम्ही त्याचं स्पष्टीकरण मागितलं. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त इथं केलेली आहे आणि ते म्हटलं होते की आम्ही 3 वाजता जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. कारण त्याचा विपर्यास केला गेला. पण तुमचा विपर्यास करेपर्यंत तुम्ही असे शब्द वापरता का आमचा प्रश्न आहे त्यांना. तो प्रश्न आम्ही त्यांना घेराव घालून विचारलेला. या सगळ्या संदर्भामध्ये स्मारक असेल, तुमचे जे विविध मागणी आहेत, त्या संदर्भात काय आश्वासन दिलं आहे का त्यांनी? आम्ही याच्यावरती बोलू, चर्चा करू. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून प्रयत्न करतोय भेट घेण्याचा, त्यांनी भेट दिलेली नाही आहे. मुख्यमंत्री एकीकडं छत्रपतींची शपथ घेतात, छत्रपतींची शपथ पूर्ण करून केली म्हणून सांगतात, खोट्या शपथी घेतात, त्यांना महाराजांच्या नावाने राजकारण करतात. मोदी साहेबांनी रायगडावरती जाऊन शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथच्या घोषणा दिल्या. विसर पडला का त्यांना आता छत्रपतींच्या स्मारकाचा? कुठे गेला पैसा, कुठे गेला निधी, कुठे गेला स्मारक, हा प्रश्न आहे. हा सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेचा आक्रोश आहे, त्याला उत्तर द्यावे लागतील. जेवढं राज्य शासन जबाबदार आहे त्याच्या कैक पटीनं केंद्र शासन देखील जबाबदार आहे. तुम्ही राम मंदिर बनवलं, तुम्ही गरज नसताना संसद भवन बनवलं, तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक बनवलं. आदर आहे आम्हाला सरदार वल्लभभाई पटेलांचा, तेही आमच्याच महापुरुष आम्ही मानतो. परंतु हे स्मारक या छत्रपतींच्या स्मारकाच्या नंतर तुम्ही घोषणा करून उभी राहिली गेली, परंतु इथं एक वीट रचली जात नाही. ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन हा महाराष्ट्र नव्हे देश उभा राहिला आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या दोन्ही स्मारकाच्या बाबतीत तुम्ही राजकारण करताना आमच्या भावनेचा खेळ मांडलेला आहे. आमचा थेट आरोप आहे या सरकारवरती. मालवणमध्ये जी घटना झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला गेला, त्या संदर्भात तुमचं वैयक्तिक काय मत आहे, तुम्हा तरुणांचं काय मत आहे? आमचं मत मी तुम्हाला दाखवतो. आम्ही स्पष्टपणे हे पत्र आहे 10 जुलैचं, हे कोणाला दिलेलं आहे आम्ही बघा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कणकवली यांना आम्ही 10 जुलैला पत्र दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे की याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि याच्यामध्ये जे अधिकारी आणि जो कंत्राटदार आहे त्यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र आम्ही 2 महिने अगोदर दिलेलं आहे. आणि ते स्मारक आत्ता 2 दिवस अगोदर कोसळतं, ह्याला जबाबदार कोण? राज्य शासन याच्यावरती कारवाई करत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या छत्रपतींचं नाव तुम्ही घेता आणि त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे. यांना कुठलाही अधिकार नाही आहे त्यांनी छत्रपतींचं नाव घेणं आणि बाबासाहेबांचं नाव घेणं. हे आमच्यासारख्या शिवानुयायीला भीमानुयायीला कधी न पटणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबईतील आझाद मैदानावरती ज्यावेळेस विविध आंदोलकांच्या भेटीसाठी दीपक केसरकर आले होते, ते याच तरुणाने मंत्री दीपक केसरकर यांना घेराव घातलेला होता. मी गुणवंत दांगड, DRV News मुंबई.